मित्रांनो शुभ सकाळ. एनीथिंग अबाउट विशेष या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो सकाळचे 10 वाजले आणि हा परिसर बघून तुमच्या लक्षात आलं असेलच आपण मुंबईमध्ये नाही आहोत, आपण कोकणामध्ये आहोत. आणि मित्रांनो खरं तर काल आलो आहे मी इथे पण काल काय मला फिशिंग करायला मिळाली नाही. आज फिशिंगसाठी मी निघालो आहे. खरं तर मित्रांनो आपल्याला सकाळी जायचं होतं, 5:30 मी उठलो पण होतो, पण इथे जोरात पाऊस पडत होता आणि विजा वगैरे कडकडत होती म्हणून पाऊस थांबायची मी वाट बघितली. आता थोडासा पाऊस इकडे उकळला आहे. मित्रांनो आज बीचवर जाणार होतो आपण सकाळी, पण आपली वेळ बदलली आहे, आपण आता बीचवर जाणार नाही कारण भरती सुरू झालेली आहे सकाळी 7 वाजता. त्यामुळे आपण आता वेंगुर्ले बंदर परिसरात फिशिंग करायला प्रयत्न करतो. मित्रांनो वेंगुर्ला मार्केटमध्ये आपण आलेलो आहे आणि इथे फिशिंगसाठी काय मिळतं का बघूया. कोळंबी वगैरे कोळंबी मिळणार नाही, ते बांगडा घ्यावा लागेल. कोलमी मिळाली आपल्याला, ताजी आहे ती आणि परफेक्ट आहे रूटला लावायला. म्हणजे जास्त मोठी पण नाही आणि छोटी पण नाही आहे. मित्रांनो वेंगुर्ले बंदर परिसरात आपण आलो आहोत. समुद्राला मित्रांनो इकडे आपण लूर कास्टिंग करतो आहे आणि इथे रेड स्नॅपर लागू शकतात. इथे मी याच्यापूर्वी रेड स्नॅपर पकडले आहेत. बाजूला इथे मित्रांनो नेट कास्टिंग चालू आहे आणि तिथे भरपूर मासे लागत आहेत, बारके मासे आहेत ते. आपण आता जाताना बघूया. Thank you.
मित्रांनो, मासा लागलाय आपल्याला. कुठला मासा आहे ते बघूया. नाही तो थोडं मोठं आहे ना, मोठं आहे थोडं म्हणून भीती वाटतं, बाकी काय नाही. अरे कापते ना तर. आतमध्ये आहे का दिसता पण ते. कधी बारकी आहे का? बारकी एकदम बारकी नाही आहे, थोडी मीडियम साईज आहे. म्हटलं ओढे पण खोडताना अडे म्हणून थोडी मिडियम लायले. घरी भूक खूप गेले. कापी आहे ना जर आणूक नाही असं रवा देते. कुत्रं बित्र नव्हतं नाही ना, नाही बघतोय लक्ष काहीतरी ठेवत द्या ना त्याच्यात. ते मित्रांनो, पहिलीच कास्ट होती आपली आणि नेहमीप्रमाणे पहिल्याच कास्टला आपल्याला ग्रुपर लागलाय. चांगली साईज आहे. Thank you.
मित्रांनो, बॅक टू बॅक दुसरा ग्रुपर आपल्याला लागला आहे आणि नशिबाने ह्याचा हुक थोडा बाहेर आहे, आपण याला काढूया. यस, मित्रांनो हा दुसरा ग्रुपर आहे आणि जवळच कास्टिंग केले मी, जवळ इथे लागत आहेत मला. ह्यांना पिशवीत ठेवलेला बरा आहे. दुसरा पण आपला ग्रुपर तिकडनं आपण काढूया. मित्रांनो, बॅक टू बॅक दोन ग्रुपर लागले आहेत आपल्याला चांगल्या साईजचे. रेड स्नॅपरची प्रतीक्षा आहे आपल्याला. आणि मगाशी मी मित्रांनो बोललो होतो की कोलमी खूप चांगली मिळाली, ताजी कोलमी आहे खाडीतली. मित्रांनो तिसरा मासा पण लागला होता पण नशीब आपलं खराब आहे. नशीब आपलं खराब नाही मित्रांनो, नशीब आपलं चांगलं आहे. दोन मोठे मासे मिळालेत आपल्याला आणि बॅक टू बॅक मिळालेत. मासा एकही पळाला नव्हता, आता पहिल्यांदा मासा तो पळाला. त्याला मित्रांनो स्ट्राईक नाही दिला मी, कॅमेरा बंद होता तो चालू करण्याच्या नादात. येस येस येस, बाईट आहे. याला काय आहे असा, काय आहे एवढा जोरदार. नाही लूजच सोडलंय, लूज आतमध्ये ओढून नेता. मित्रांनो इथे मासा लागलाय आणि हा ओढतोय, बहुतेक येईल मासा असणार. ते रॉडची मुवमेंट बघा. मित्रांनो हा बहुतेक ईल मासा आहे आणि तो बिळामध्ये घेऊन गेला आहे हुक. मित्रांनो इथे हे लाईनीत उभे राहून हिरडं पकडत आहेत, बारके मासे आहेत ते आणि खूप टेस्टी असतात. आणि रास म्हणजे जाळी फेकल्यानंतर एका ह्याच्यामध्ये जवळजवळ संख्या नाही सांगू शकणार मी किती आहे, पण
आणि त्यांची मजा चालली आहे, एन्जॉय करत आहेत ते. ती झुंड माशांची वर दिसते पाण्यावर जाणवते आणि तिथेच बरोबर ते काश करत आहेत. हे जाळं खूप मित्रांनो मोठं आहे, आता तो कास्ट करेल तेव्हा तुम्हाला माहिती पडेल. अरे बापरे, समोर बघा, भरून भरभरून रास काढले त्यांनी.